स्टैंडर्ड 5th सब्जेक्ट इंग्लिश एंड टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश लेसन नेम कीपिंग क्वाइट. सो लेट्स गेट स्टार्टेड. एंड इन दिस लेसन वी मीट नमिता एंड हिज फ्रेंड. हियर नमिताज फ्रेंड आस्किंग हर सम क्वेश्चंस बट नमिता doesn't reply. Means it is one-sided conversation. So student, let's see and listen carefully. Hello Namita. Are you busy? Shall we go out to play? Hey, what's wrong with you? Are you angry with me? Can I take your pen? Where is your pen? Where is Mitali? Where is Shama? On the ground. In the office. Then I think I should go to her. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 26 वरील कीपिंग क्वाइट हा पाठ पाहिला. कीपिंग क्वाइट हा एक खेळ आहे आणि हा खेळ दोघांमध्ये खेळला जातो. एकाने प्रश्न विचारायचे तर दुसऱ्याने हावभावातून किंवा कृतीतून त्याचे उत्तर द्यायचे. ह्या नमिताला तिची मैत्रीण काही प्रश्न विचारते, मग नमिता त्या सर्व प्रश्नांची उत्तरे हावभावातून व कृतीतून देते. आपण आत्ताच पाहिले, परंतु आता नेमकं नमिताने आपल्या हावभावातून कृतीतून काय उत्तरं दिले आता आपण ते पाहूया. हॅलो नमिता. हॅलो, आर यू बिझी? नो, आय एम नॉट. शॅल वी गो आउट टू प्ले? नो. हे, व्हॉट्स रॉंग विथ यू? Nothing, I am fine. Are you angry with me? No, not at all. Can I take your pen? Sure. Where is it? In my box. Where's Mitali? I don't know. Where's Shama? She is there. On the playground? No. In the office? Yes. Then I think I shall go to her. Okay, bye. बघितलं विद्यार्थ्यांनो, नमिताने आपल्या मैत्रिणीला हावभावातून नेमकं काय उत्तर दिलं असेल. आणि विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सुद्धा हा खेळ आपल्या मित्र किंवा मैत्रिणीसोबत खेळायचा आहे
व एकमेकांना प्रश्न विचारून हावभावातून त्याची उत्तरं मिळवायची आहेत।